डिझाईनसाठी कुठला ॲप घ्यायचं, कशा प्रकारे सेटिंग करायची, कॅमेरा कसा ऍड करायचा, त्यानंतर डेची नाईटची व्हिज्युअल आपण समोर बघूया. मित्रांनो, कुशीकोच यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आपण यावेळी एका नवीन सोलर कॅमेराबद्दल माहिती पाहणार आहे. तर हा ॲक्टिव पिक्सल यांचा 4G सोलर कॅमेरा, हा लिंकेज कॅमेरा आहे. दोन कॅमेरा असणार आहे. आपण यावर एक कॅमेरा असणार आहे, कॅमेरामध्ये ड्युअल लेन्स असणार आहे 10x झूमिंगवाले. तर यामध्ये या कॅमेराला एक फिक्स असा कॅमेरा राहणार आणि एक रोटेशन वाला राहणार, म्हणजे दोन कॅमेरे येणार. एक आपण एका टार्गेटवर आपण त्याला फिक्स परमनंटलीसाठी फिक्स राहतो आणि एक मोबाईल राहील, लेफ्ट राईट अप डाऊन. या प्रकारे बॉक्सिंग, याची सेटिंग, इन्स्टॉलेशन ही सगळी प्रक्रिया पाहणार आहे आणि याची किंमतही पाहणार आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण एकदम आश्चर्यकारक असं तुम्हाला जबरदस्त किंमत देणार आहे, जी कुठेही तुम्हाला बाजारात मिळणार नाही. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यावर चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकही करत राहा. तर या प्रकारचा हा सोलर कॅमेरा आहे. तर याचे काही फीचर्स आहेत, जसं SD दाखवतो आपल्याला होम डिटेक्शन, मोशन ट्रॅकिंग या कॅमेराला आहे. पुन्हा नाईट विजन वगैरे कलरमध्ये पीटी आहे, क्लाउड स्टोरेजचे ऑप्शन आहे, 2 AAU कम्युनिकेशन आहे. म्हणजे आपण बोललेला आवाज समोर कॅमेराच्या परिसरात असणाऱ्या लोकांना जाईल, आपण मोबाईलवर बोलू ना. आणि कॅमेराच्या परिसरात कोणी चर्चा करत असेल किंवा तिथला कुठला साऊंड आवाज असेल तो आपल्याला इथं मोबाईलवर आपल्याला ऐकू येत राहील. IP66 असल्यामुळे वेदर प्रूफ आहे आणि याला 128 GB पर्यंत मेमरी कार्ड कुठलाही सपोर्ट करते. ज्याला घ्यायचा आणि एअरटेलचा आपण सिम कार्ड वापरायचा, यूज वगैरे आपल्या मोबाईलवरून चेंज करता येते. लेफ्ट राईट अप डाऊन या प्रकारचे फीचर्स आहे. कॅमेराची अनबॉक्सिंग करून बघूया की यामध्ये कॅमेरा कसा असेल. तर अनबॉक्सिंग केल्यानंतर या प्रकारचा एक सोलर पॅनल आणि या प्रकारचा केबल येतो, याला सी टाईप हा केबल असतो. याला आपण या सोलर पॅनलही चार्ज करू शकतो किंवा इलेक्ट्रिसिटी चार्जरने आपल्याला याला कनेक्शन देता येत असते. या प्रकारचा हे सोलर पॅनल येते, 10 W येतं आणि हा एक आपला असा कॅमेरा येतो, ज्याला एक फिक्स कॅमेरा राहतो वर आणि हा रोटेशन वाला, हा 266° हॉरिझॉन्टल आणि 90° व्हर्टिकल फिरत राहतो. हे दोन एंटिना देतात बेस्ट. आज वर एक सायरन लाईट असतो आणि हा जो वरचा कॅमेरा असतो याला आपल्याला अप डाऊन या प्रकारची सेटिंग करता येते. येथे एक बटन दिलेलं असते, या प्रकारे आपल्याला त्याचा व्ह्यूज असा थोडासा चेंज करता येतो. तर या प्रकारचा हा कॅमेरा येतो. फिटिंगसाठी सर्व ॲक्सेसरीज येतात, स्क्रू वगैरे, आणि माउंट करण्यासाठी सोलर पॅनलला एक प्रकारचं असं स्टँड येते. या प्रकारे असं माउंट करून आपल्याला वाढलं वगैरे एखादं असं वाढलं असं माउंट करता येतं. तर या प्रकारचे ॲक्सेसरीज येतात. हा 4 MP येतो, त्याचे 2+2 असे 2 MP 2 MP असे दोन्ही कॅमेरे असतात. अशा प्रकारचा कॅमेरा आहे. यामध्ये 12,000 mAh बॅटरी असते आणि हा वेदर प्रूफ कॅमेरा असतो. यामध्ये आपल्याला मेमरी कार्ड आणि सिम कार्ड इथे या प्रकारे इन्स्टॉल करायचं असते, जे सॉकेट दिलेलं असते. एकदम इझी आहे, एक मेमरी कार्ड आणि एक सिम कार्ड इन्स्टॉल करायचं. हा 128 GB मेमरी कार्ड सपोर्ट करतो आणि एक 4G, ज्यामध्ये वोडाफोन किंवा म्हणजे VI आणि एअरटेल या दोन पैकी सिम वापरायचं असते 4G. हा बेस्ट वर्क करतो आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कुठला ॲप वगैरे घ्यायचं ते आपण सेटिंग करताना पाहूया. तर या प्रकारचा यामध्ये साहित्य आहे, बेस्ट कॅमेरा आहे. कॅमेरा इन्स्टॉलेशन एकदम सोपी आहे, टेक्निशियनची गरज लागणार नाही आहे, आपल्याला ते स्वतःच करता येईल. इन्स्टॉलेशनसाठी लागणारे स्क्रू वगैरे सर्व कॅमेरा स्वतःच येतात, त्यामुळे आपल्यालाच इन्स्टॉल करता येईल. या प्रकारे सोलर पॅनल माउंट करून घ्यायचं आहे. एखाद्या भिंतीला किंवा या प्रकारचे आपण बासा लागू हे वापरणार असू तर त्यावर या प्रकारे करता येईल. त्यानंतर कॅमेरा फिटिंगही आपण वॉलला करू शकतो किंवा ज्या प्रकारचा पोल असेल आपल्याकडे अवेलेबल त्यावर आपण या प्रकारे जोडू शकतो. या प्रकारे सोलर पॅनल आपण कॅमेराला दिलेल्या एका स्लॉटमध्ये इन्सर्ट करायचं आणि स्विच ऑन करून घ्यायचं. कॅमेरा आता फिट झाला आहे, आता आपलं मेमरी कार्ड एक सिम कार्ड इन्सर्ट करायचं आहे. ते या प्रकारे आपण इन्सर्ट करायचं. एकदा सिम कार्ड इन्सर्ट केले किंवा मेमरी कार्ड इन्सर्ट केले की एक लॉकचा आवाज येईल. त्यानंतर आपल्याला V3 ग्रुप या नावाचं एक ॲप घ्यायचं आहे आणि त्या ॲपचे रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करून घ्यायचे. या प्रकारे V3 हे आपण ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं. त्यानंतर या टर्म्स वगैरे ॲग्री करून घ्यायच्या आणि समोरून प्रोसेस करत राहायचे. आपला कंट्री किंवा रिजन निवडायचा आहे तर आपण साहजिकच आहे ACI निवडून आपला एक ईमेल ID एंटर करायचा आहे, ज्यावर आपल्याला एक व्हेरिफिकेशन कोड येईल. तो व्हेरिफिकेशन कोड चेक करून आपल्याला इन्सर्ट करायचा आहे आणि समोरून प्रोसेस करून घ्यायची. आपण OTP लॉगिनही निवडू शकतो, जो आपल्या मोबाईलवर एक OTP आणि त्यानुसारही असं आपल्याला OTP टाकून लॉग इन करता येईल. त्यानंतर आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक स्ट्रॉंग पासवर्ड आपण सेट करून घ्यायचा आहे आणि तो कायमचा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर समोर प्रोसेस झाल्यानंतर ॲड कॅमेरा एक बटनवर आपण क्लिक करून कॅमेरा आपल्याला QR कोड स्कॅन करायचा आणि आपला कॅमेरा चालू झाला. या प्रकारे V3 ॲप वापरून आपण असे कुठलेही किती कॅमेरे असतील तरी आपण याच आता ॲपमध्ये याच रजिस्ट्रेशन थ्रू आपल्याला वापरता येईल. त्यानंतर परत एकदा लॉग इन करून घ्यायचा आणि कन्फर्मेशन करून घ्यायचं. आपण बसवलेल्या कॅमेराला आपल्याला इथे नावही एक देता येईल आणि एक QR कोड जो आपण स्कॅन करायचा तो फ्युचरमध्ये कधी कामे पडेल म्हणून आपल्याला तो सेव्ह करून ठेवायचा. या प्रकारे सर्व अलाव केल्यानंतर आपला कॅमेराचा सेट झाला. आता आपण या प्रकारे आपल्या मोबाईलवरून सर्व ऑपरेटिंग करू शकतो. लेफ्ट राईट अप डाऊन असं मूव्ह करणे, झूमिंग, या सर्व प्रोसेस इथून आपल्याला करता येतील. आता PTZ, साऊंड, स्पीकिंग या सर्व गोष्टी आपल्याला इन्फ्लुएन्स करता येतील. त्यांना SD मध्ये इन्फ्लुएन्स करता येईल. त्या सेटिंगचे ऑप्शन दिले जातात.
दोन लेन्स किंवा लेन्थेज वाला दोन कॅमेरा असणारा कुठलाही कॅमेरा असला तर तो 266 अंशाने प्रेझेंटर बघतो आणि 90 अंशाने खालीवर बघत असतो. जो सिंगलवाला कॅमेरा असतो तो जवळपास 360 डिग्रीने मागे पाहू शकतो. पण दोन कॅमेरा असणारा असा याच नाही तर कुठल्याही ब्रँडचा कॅमेरा असला तरी तो 266 अंशापर्यंत सहसा मागे पाहू शकतो. त्यामुळे या प्रकारे असायला बेस्ट व्ह्यूज आहेत. एक कॅमेरा फिक्स आहे जो आपल्याला दिसत आहे वरी आणि खालचा आपल्याला या प्रकारे फिरून बघता येतो. 8 megapixel याच टाईपचे इलेक्ट्रिसिटीवर चालणारे कॅमेरे आहेत जे या सोलर कॅमेरापेक्षा अजून स्वस्त पडतात. त्याच्या किमतीसाठी तुम्ही आम्हाला फक्त सोलर कॅमेरा असा एक मेसेज व्हॉट्सअपला टाकायचा आहे. आम्ही तुम्हाला त्याची किमती त्याचे डेचे नाईटचे व्हिज्युअल वगैरे सगळं पाठवून ठेवू म्हणजे आपल्याला ते बघता येतील आणि क्लॅरिटी त्याची ओके राहील. आता सध्या आपण हा व्हिडिओ बनवत आहे त्याच्यात क्लॅरिटी तुम्हाला थोडं लक्षात नसेल. ॲक्च्युअल क्लॅरिटी यापेक्षा छान आहे. कॅमेराचे इतर सेटिंग जसं अलार्म, लाईट कंट्रोल, पिक्सल फिटेज, मोशन ट्रॅक, इमेज सेटिंग, इन्वर्जन, फिटेज डेरिवेशन ते आपल्याला इथूनच करता येतात. इमेज सेटिंगमध्ये जसं आपल्याकडे आपलं कलर ब्लॅक अँड व्हाईट काय ठेवायचं आहे किंवा ॲटो मोड ठेवायचं ते आपण इथून करू शकतो. मोशन ट्रॅक करताना आपल्याला कुठल्या एरियावर मोशन ट्रॅकिंग झालं पाहिजे तो एरियाही आपल्याला मोशन ट्रॅक तिथून सेट करता येत असतो. या प्रकारच्या सर्व सेटिंग आपल्याला या पॅनलवर इथे बघता येतील. मोबाईलवरच ते आपल्याला करता येईल. स्ट्रॉंग नेटवर्क असणाऱ्या ठिकाणी सहसा कॅमेरा इन्स्टॉल करायचा आहे. आपल्याला रेकॉर्डिंग करायची असते तर ते मॅन्युअली आपल्याला इथं करता येते जे आपल्या मोबाईलमध्येच डायरेक्ट गॅलरीमध्ये अपलोड होत राहील. आपल्याला HD ही क्लॅरिटी निवडता येते. आपण मेमरी कार्ड टाकली असेल तर त्यामध्ये रेकॉर्डिंग चालू राहते. त्याप्रकारे इथे स्नॅपशॉट घेता येतो. पण आपल्याला इथून बोलायचं असेल तर स्पीकची कमांड दिली आहे सेंटरला ती प्रेस करून आपल्याला बोलता येते. ऐकायचं असेल तर ती आपल्याला इथं स्क्रीनवर एक स्पीकरचा आयकॉन दिलेलं असते त्याला क्लिक करून आपल्याला तिकडे आवाज ऐकता येत असतो. अशा बऱ्याचशा सेटिंग आहे. आपल्याला हाच कॅमेरा आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकाच्या मोबाईलवरही शेअर करता येतो त्याचीही सेटिंग आपल्याला इथूनच करता येते. या प्रकारे हा डे टाईमचा व्ह्यू आहे. आपण नाईट टाईमचाही काही व्ह्यू बघूया. तर या प्रकारे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये नाईटला आपल्याला दिसत राहील. आपल्याला ते कलरमध्ये पाहायचं असेल तर आपल्याला ते लाईट कंट्रोलमधून सेटिंग करून आपल्याला ते कलरमध्ये बघता येईल. पण जेव्हा आपण लाईट कंट्रोलमध्ये बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कॅमेरात असलेले इन्फ्रारेड लाईट्स ऑन होतात. त्यामुळे त्या परिसरात तिथे कॅमेरा आहे ते तिथे असणाऱ्या व्यक्ती नाही लक्षात येईल. तर असा तो बंदच ठेवायचा असतो. पुन्हा तो रात्रभर जर ऑन राहणार तर त्याने बॅटरी पण लवकर संपण्याची शक्यता असते. या प्रकारे लाईट चालू राहतो. लाईट कंट्रोल आपल्याला आणि एक अलार्म पण असतो जो आपण इथून अलार्मवर क्लिक केला तर त्याप्रकारे लाईट तिथे ब्लिंक होतो आणि सायरन वाजत असतो. या प्रकारे सर्व फीचर्स असणारा बजेटवाला सोलर कॅमेरा 8 megapixel हा काढला आहे. हा तुम्ही व्हिडिओ कधी बघत आहे माहीत नाही आहे. पण तुम्हाला तेव्हाच्या किमतीसाठी तुम्ही आम्हाला फक्त सोलर कॅमेरा 8 megapixel असा एक मेसेज जरी व्हॉट्सअपला केला तरी आम्ही त्यावेळेसचा ऑफर तुम्हाला पाठवू. या प्रकारे आपण हा कॅमेरा आपल्या मित्रमंडळींना शेअर करू शकतो. आपल्या पहिल्या मोबाईलवरून आपण कॅमेरा शेअर ऑप्शन निवडायचा. ज्यांना पाठवायचं त्यांचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आय डी निवडायचा. मोबाईल क्रमांक सिलेक्ट केला तर कंट्री कोड आवर्जून इंडियाचा निवडायचा आहे आणि कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर जो नंबर आहे त्याला इन्व्हाईटवर क्लिक करून त्यांना रिक्वेस्ट पाठवायची आहे. त्यानंतर गेस्ट मोबाईलला या प्रकारे रिक्वेस्ट आलेली राहील. त्यांनी ॲक्सेप्ट केली की हा कॅमेरा त्यांच्या डिवाईसमध्ये चालू होऊन जाईल. त्या अगोदर त्यांनी V380 Pro हे ॲप घेतलेलं असावं आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस केलेली असावी. धन्यवाद. तर या प्रकारे हा 8 megapixel जस्ट एक सोलर कॅमेरा आहे. आणि राहिला याच्या किमतीचा विषय जे मी आधी सांगितलं त्याप्रमाणे तर याची किंमत तुम्हाला तुमच्या गावी किंवा तुमच्या शहरात कुठेही ऑनलाईन ऑफलाईन कुठे नाही मिळणार या प्रकारची आहे. तर हा फक्त 7500 रुपये फक्त 7500 रुपयाला कुरिअर चार्जही आम्ही हा तुम्हाला तुमच्या घरी पोहोचतो. तर तुम्हाला खरेदी करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरील नंबरवरही आम्हाला संपर्क करू शकता किंवा आमच्या परिसरात आमच्या जिल्ह्यात असणारे जे मित्रमंडळी आहे त्यांना ते आमच्या इथे ऑफिसला येऊन खरेदी करू शकता. आमचा पत्ता स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे. तर खरेदीसाठी नक्की संपर्क करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.